कढई गरम करायला ठेवलेली आहे, थोडं तेल टाकून घेऊया याच्यामध्ये. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. तेल चांगलं गरम झालं की गवारी कट करून घेतलेले बारीक, ते तेला मी टाकून घ्यायची. शेंग चांगली 1 ते 2 मिनटं परतून घ्यायची आहे तेलामध्ये. ही शेंग मी 2 मिनटं चांगली तेलामध्ये परतून घेतलेली आहे. एका प्लेटमध्ये काढून घेते. त्याच कढईमध्ये मी थोडं तेल ओतून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. मोहरी टाकून घ्यायची, थोडी मोहरी चांगली तडतडू द्यायची. मोहरी चांगली तडतडी की जिरे टाकून घ्यायचे थोडे. थोडी हिंग टाकायची. कांदा टाकायचा बारीक पिटलेला. कांदा चांगला परतून घ्यायचा. चांगला लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा चांगला परतून झालेला आहे. खोबरं आणि लसूण याचं बारीक वाटण केलेलं टाकायचं. ते पण चांगलं परतून घ्यायचं. थोडे हळद टाकू याच्यामध्ये. एक टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं, ते टाकतो. टोमॅटो चांगलं परतून घेतलेलं आहे मी. त्याच्यामध्ये लाल तिखट टाकू. थोडा गरम मसाला टाकायचा. मसाला पण चांगला परतून घेऊया. मसाला चांगला परतून झालेला. त्याच्यामध्ये भाजून घेतलेली गवारी शेंग टाकून करून घेतले. चांगलं मिक्स करून घेतलेलं. पाणी उतरूया गरम याच्यामध्ये. गरम करून घेतलेलं पाणी. हे मिक्स करून घ्यायचं. मीठ टाकूयाचं पुरतं. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकूया. ही भाजी 5 मिनटं शिजवून घेऊया आपण. ही भाजी मी 5 मिनटं शिजवून घेतलेली. ही शिजलेली ही भाजी. कोथिंबीर टाकूया वर. म्हणजे मिक्स करून घ्यायचं. रिगावरी शेंगाची पातळ भाजी तयार झालेली.